ऊर्जा वितरण उपकेंद्र लोड शेडिंगचं वाढलं होतं संकट म्हणून वीज केंद्र उभारलं आणि संपवली ती कटकट. होय, हे खरं आहे. भोकर तालुक्यातील पांडुर्णा परिसरात लोड शेडिंगची समस्या ऐरणीवर आली होती म्हणून फेब्रुवारी 2019 मध्ये पांडुर्णा येथे 97,55,000 रुपयांची तरतूद करून 33 किलोवॅट क्षमतेचं वीज उपकेंद्र उभारण्यात आलं. या उपकेंद्रावरून परिसरातील 9 गावांना वीज पुरवठा सुरू झाला आणि भार नियमनाच्या त्रासातून मुक्ती मिळाली. हे शक्य झालं सौ अमिताताई चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे. म्हणूनच भोकरच्या विकासासाठी आपलं मत अशोक चव्हाणांसाठी.